धुळे सोलापूर परिसरातील माढा कॉलनीतील बनशंकरी नगरात ड्रेनेज लाईन अभावी घाणीचं साम्राज्य पसरल्यानं रहिवाशी त्रस्त झालेत. संपूर्ण देशात स्वच्छता अभियानासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जात असतानाच सोलापूर सारख्या स्मार्ट सिटीत मात्र ड्रेनेज लाईन अभावी हद्दवाड भागात घाणीचं साम्राज्य पसरलं असून यातून अनेक आजारही उद्भवत आहेत. सोलापुरातील म्हाडा कॉलनीतील बनशंकरी नगर इथं गेल्या अनेक वर्षांपासून ड्रेनेज लाईन नसल्यानं इथल्या घरातील पाणी अक्षरशः रस्त्यावर सोडलं जात आहे. या घाण पाण्याच्या साचण्यामुळं डासांचा प्रादुर्भाव तर वाढलाच आहे, त्याचबरोबर या घाणीमुळं अनेक आजारांना निमंत्रणही मिळत आहे. मुख्य रस्त्याला ड्रेनेज लाईन आहे, परंतु घराघरातून जोडली जाणारी अंतर्गत लाईन जोडली गेली नसल्यानं सर्व पाणी रस्त्यावर साठत आहे. तसंच या परिसरात उघडी गटारं असल्यानं दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे. ही समस्या अनेक वेळा नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींच्या कानावर घातली, निवेदनं दिली, तरी या समस्येतून या परिसरातील रहिवाशांना सुटका मिळाली नाही अशी तक्रार किरण कांबळे आणि सिद्धाराम वमने यांनी इन न्यूजशी बोलताना केली. बनशंकरी नगर टाकळीवर मंगल कार्यालय इथं 650 स्क्वेअर फूट लहान घर आहेत, एक किचन एक रूम आहे, कामगार राहते तिथे सर्व. आणि काम तर आहे, तुम्हाला माहीत आहे कुणाला भेटते नाही भेटत, तर ड्रेनेज नाही आहे अजिबात. महापालिकेचा आत्तापर्यंत साफ करायला आले नाहीत नाली कधीच. आता ड्रेनेज नसल्याने एवढा प्रॉब्लेम आहे, घाणीचं वास आणि कचरा गाडी पण कधी येते कधी येत नाही. आणि बोळ आणि गॅलरी टाईप घर आहे तिथे लहान लहान, त्यामुळं आपल्या लोकांना एवढा त्रास आहे, मुश्किल आहे, राहणं मुश्किल झालं. पुण्यामध्ये सध्याची परिस्थिती स्वच्छतेविषयी बघितलं तर अतिशय दुर्व्यवस्था आहे. सर्व ड्रेनेजचं पाणी हे तुंबलेलं असतं आणि हे सर्व पाणी लोकांच्या घरामध्ये घुसत असल्यामुळं येथील लोकांच्या आरोग्यावर त्याचा अतिशय गंभीर परिणाम होत आहे. तरी आम्ही यासाठी पाठपुरावा आपल्या इथल्या नगरसेविका संगीता जाधव आणि श्री काळे यांच्याकडे आम्ही पाठपुरावा केला, तरीसुद्धा आम्हाला अपेक्षित त्यांच्याकडून सहकार्य मिळालेलं नाही. तरी आमची महापालिकेला एवढीच विनंती आहे की या कॉलनीमध्ये सर्व गरीब कामगार असल्यामुळं त्यांनी स्वतःहून जोडणी करू शकत नाहीत. तरी आम्ही महापालिकेला विनंती करतो की त्यांनी इथल्या या गरीब लोकांसाठी त्या जोडणीची व्यवस्था करून द्यावी अशी आमच्या सर्व कॉलनीतील लोकांच्या वतीने मी महापालिकेला विनंती करतो. याबाबतीत तातडीनं ड्रेनेज लाईन जोडणीचं काम पूर्ण करून या परिसरातल्या नागरिकांना या समस्येतून सोडवावं अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.